कोल्हापूरच्या इचलकरंजी इथे हिंदू मुलींना लव जिहाद विरोधी शपथ देण्यात आलेली आहे. शिवप्रतिष्ठान आणि बजरंग दलाकडून ही शपथ देण्यात आली. त्यासोबतच तरुणींना द केरला स्टोरी सिनेमा मोफत दाखवला जाणार आहे. बुलढाण्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे यावर्षी शेतकऱ्यांचा कांदा अक्षरशः मातीत सडून गेलेला आहे. तर मात्र काहींनी कांदा काढून सुद्धा टिकत नसल्यानं त्याचा उत्पादन खर्च निघेल एवढाही भाव नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्याला कांदा चक्क रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. अमळनेर तालुक्यातील 11 गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न आणखी गंभीर झालाय. गावांसाठी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या असून गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे ग्रामस्थांकडून पांझरा नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी होती. अकोला जिल्ह्यातील 2,442 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या काळामध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 37,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं. लातूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त एसटीनं 102 विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलं. 25 जून ते 5 जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. तसंच यात्रा बसेसला सवलतीच्या सर्वच योजना लागू आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाक्यावर टोल वसुलीसाठी निविदा तिसऱ्यांदा मंजूर झाली आहे. त्यामुळे 1 जूनपासून टोल वसुली सुरू होणार आहे. तर या मार्गावरील अपूर्ण कामं पूर्ण करावीत आणि नंतरच टोल वसुली करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. अकोल्यात रेल्वे स्थानकात धावती ट्रेन पकडणं दोघांना महागात पडलंय. धावती गाडी पकडणं पकडताना दोघे जण खाली पडले. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना वेळीच मागे ओढल्यानं दोघे जण थोडक्यात बचावलेत. बुलढाण्यात जिल्हा रुग्णालयामध्ये 99 कोटींच्या साहित्य खरेदीमध्ये गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी मुख्य भंडारपाल प्रकाश बोथेंचा पदभार काढून घेण्यात आलाय. आमदार संजय गायकवाड यांनी यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. तर भाजपच्या विनोद वाघ यांनी साहित्य खरेदीमध्ये 200 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. रत्नागिरी जिल्ह्यात खेडमधील ठाकरे गटाच्या 2 सरपंचांवर गुन्हा दाखल झालाय. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन लाटण्याचा आरोप दोघांवर आहे. चंद्रकांत साळके आणि विशाल घोसाळकरांवर फसवणूक प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. उन्हाळी सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरात घट झाल्यानं रक्ताचा साठा कमी होतोय आणि त्यामुळे प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येते. त्यासोबतच रुग्णांच्या नातेवाईकांचा देखील प्रचंड हाल होतोय. एमपीएससीच्या गट क सेवा मुख्य परीक्षेच्या 2021 मधील लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक संवर्गाकरता टंकलेखन कौशल्य परीक्षा झाली होती. परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचणी उद्भवल्याची तक्रार काही उमेदवारांकडून करण्यात आली आणि त्यामुळे टंकलेखन चाचणी पुन्हा घेण्याचा निर्णय एमपीएससीनं घेतलेला आहे. दापोलीतील कृषी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. 28 मे रोजी डॉक्टर सावंत यांची कुलगुरूपदाचा त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि दुसरीकडे इच्छुक उमेदवारांकडून मागवलेल्या अर्जाची अजून छाननी सुरू आहे आणि त्यामुळे कुलगुरू निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरच्या किले अर्क इथल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. शासकीय वसतिगृहातील 1,000 विद्यार्थ्यांना विविध समस्या आहेत आणि या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. लोणावळ्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबवली जाते. प्रसिद्ध पर्यटन स्थळ भूदी धरण परिसराची साफसफाई करण्यात आलेली आहे. तर यावेळी स्थानिकांसह काही हौशी पर्यटक देखील सहभागी झाले. पुण्यातील वाहतूक पोलीस आतिश खराडेंचं वेड सिनेमातील गाण्याचं हेल्मेट वर्जन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी हेल्मेट वापराबाबत जनजागृती केली आहे. बीडच्या वैद्यनाथ साखर कारखान्याची निवडणूक होते. 21 संचालकांच्या निवडीसाठी पंकजा मुंडेंसह त्यांच्या बहिणी आणि आईनं उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी उमेदवारी अर्ज न भरल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. कोणताही न्यायाधीश मुलाखती देऊन निकाल काय लावणार हे सांगत नाही असं म्हणत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर निशाणा साधला. राहुल नार्वेकरांना बडतर्फ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर दंगली घडवून राजकारणाचा डाव यशस्वी होणार नाही अशी टीका देखील त्यांनी केली. नाशिक बाजार समिती निवडणूक प्रकरणी हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. सरकारवर सभापती आणि उपसभापती पदासाठीच्या निवडणुका घेण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोर्टानं ताशेरे ओढलेत. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला निवडणुका घेण्याबाबत तातडीनं बैठक घेण्याचे आदेश कोर्टानं दिले. 11 फेब्रुवारीला जेपी नड्डांच्या नावे फोन आला. फोनवर कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावतो असं सांगितल्याचं आमदार टेकचंद सावरकर यांनी सांगितलं. एका गरीब आमदारांच्या निवडणुकीला मदत करा असंही फोनवरून सांगण्यात आल्याचं सावरकर यांनी म्हटलं.
छत्रपती संभाजीनगरमधील प्राध्यापक अशोक बंडगर 20 दिवसांपासून कुटुंबासह फरार आहे. आरोपी बंडगरवर विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. कोर्टानं त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळून लावलाय. धुळ्यात संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. 29 गावांमध्ये मे अखेर पाणी टंचाईची शक्यता आहे, त्यामुळे अक्कलपाडा धरणातून आरक्षित पांझरा नदीमध्ये पाण्याचं आवर्तन केलं जाणार आहे आणि त्यासोबतच विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापुरातील विद्युत पुरवठा खंडित होणार असल्यामुळे अनेक भागात 2 दिवसांनी पाणी सोडण्यात येणार आहे. ऐन उन्हाळ्यात सोलापूरकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी काटकसरीनं पाण्याचा वापर करावा असं आवाहन महानगरपालिकेनं केलंय. धाराशिवमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे 1.5 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्तांसाठी 222 कोटींची मदत देण्यात येणार आहे. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार आहे.